दूसरा पॉलिटेक्निक ओवर आय जसा साखर कारखाना उभा राहिला तशी आपली शरद सहकारी बँक उभी राहील, मार्केट कमिटी उभी राहील. तर या सर्व संस्था चांगल्या चालल्या पाहिजे, त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन म्हणजे आमच्या पूर्वीचे सगळे ज्येष्ठ लोक हे एकट्या दुःखाचं काम नाही, त्यांनी जसं याला हातभार लावला तसा आम्ही काम करायला लागल्यापासून सुद्धा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काही काही झालं पाहिजे अशा प्रकारच्या भूमिका होत्या. आता हे सभागृह पाहिलं त्याच्यातल्या बऱ्याच लोकांनी आधी कोणी पाहिलं नसेल, इथं कोण येत नाही, तर कॉलेज के किती जणांनी पाहिले मला माहिती नाही, पॉलिटेक्निकेच्या लोकांनी पाहिले मला माहिती नाही. तसं हे सभागृह तुम्ही सगळ्यांनी बघावं आणि या सभागृहामध्ये आपण व्यावसायिक नाटक सुद्धा घेऊ शकतो, या सभागृहामध्ये आपण बाकीचे कार्यक्रम घेऊ शकतो. फक्त लग्न कार्य साखरपुरा खेळा या कार्यक्रमाला द्यायचं नाही असा निर्णय आहे आणि सभागृहाचं जे भाडे ठरवून दिलेलं आहे ते 40,000 रुपये दिलेलं आहे, परंतु ते फार कमी आहे कारण असं सभागृह पुढे आता मुंबईत गेला तुम्ही तर 1 लाखाच्या आसपास असं भांडण आणि या सभागृहामध्ये एअर कंडिशन सभागृह आहे आणि या सभागृहाचा इतका आपण कमी असं भांडण केलेलं आहे ठरवलेलं आहे ते भविष्यकाळात वाढावर वाढवावे लागतील. पण त्याचा दुसरा एक फायदा विद्यार्थ्यांना होतो, वेगवेगळे होते येतात बाहेर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या इथे शिकवतात आणि त्याच्यामधून आजपर्यंत या इंजिनिअरिंग कॉलेजमधून 4,000